गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून वडील आणि मुलास मारहाण करण्यात आल्याची घटना माढा तालुक्यातील भोसे इथं घडली. यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला असून तिघा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुचाकीचा हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून सापटणे भोसे तालुका माढा इथं झालेल्या मारहाणीत गौतम नामदेव ओहोळ वय 50 या दलित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत माढा पोलिसात तिघांवर जातीवाचक शिवी गाळ आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात मृताचा मुलगा करण गौतम ओहोळ राहणार सापटणे भोसे याने दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी 5 डिसेंबर रोजी सापटणे इथं मोटरसायकलचा हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून करण ओहोळ आणि त्यांचे वडील गौतम ओहोळ यांना सोमनाथ एकनाथ लाड, हनुमंत एकनाथ लाड, बालाजी रघुनाथ सावंत सर्वजण राहणार सापटणे यांनी करण यास मारहाण करत असताना भांडण सोडवण्यासाठी करणचे वडील गौतम ओहोळ हे आले असता त्यांनाही संबंधित तिघांनी जातीवाचक शिबिकाळ करत मारहाण केले. मारहाणीत करम आणि गौतम ओहोळ हे दोघेही जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र उपचारादरम्यान गौतम ओहोळ यांचा मृत्यू झालाय. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे हे करत आहेत. दिनांक 5/12/17 रोजी वाहनाचे हॉर्न वाजवण्यावरून दोन गटांमध्ये मारामारी झालेली होती. मोजे सापटणे तालुका माढा या गावामध्ये या मारामारी दरम्यान दोन इसम नामे गौतम ओहाळ वय वर्ष 54 आणि त्यांचा मुलगा हे जखमी झाले होते आणि ते सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दरम्यान आज सकाळी दिनांक 7/12/17 रोजी गौतम ओहाळ यांचा मृत्यू झालेला आहे आणि याबाबत माढा पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 302, 323 आणि अॅट्रॉसिटी ऍक्टच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आम्ही स्वतः त्या गुन्ह्याचा तपास करत आहोत आणि तपासादरम्यान या गुन्ह्यातील एकूण 3 आरोपींपैकी 2 आरोपी तात्काळ ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.